नमस्कार, मी आशुतोष खातू. बापरे, तुमचं श पण एकदम स्पष्ट आहे. नमस्कार, मी आदिती घंटा. तुमचं मुंबईत घर आहे का? हो, मोठा असा फ्लॅट आहे, 1 RKचा, मीरा रोडला. स्वतःच आहे ना? घंटा अच्छा घंटा आळ ओळ नाही नाही नुसतं घंटा. हाय हाय ते हाय तुला खरंच लग्न करायचं आहे ना? हो. बर, आपण पुढचं काही बोलण्याआधी तुला खायचं आहे का काही? ऑर्डर करू का? नाही नाही राहू द्या, नाही नाही राहू द्या. डायरेक्ट मुद्द्याचं बोललं तर चालेल का? हो हो बोलूया. तुला लग्न का करायचंय? थंडी आहे ना खूप. थंडी आहे ना इथे खूप, एसी जरा कमी करायला पाहिजे. घरात कामवाली बाई आहे का? नाही, मी सगळी कामं करेन. आणि मग ऑफिसला कोण जाईल? तुझे पप्पा काय करतात? तुम्ही ड्रिंक करता? नाही. मी करते, मला अडवायचं नाही. लग्नानंतरही करत राहणार. तुम्ही सुरू करा. म्हणजे नाही, म्हणजे तुम्ही राग नका मानू, मी अगदी स्पष्टच बोलते. मला लग्नाआधी तुमची सॅलरी स्लिप बघावी लागेल. हो हो, काहीच विषय नाही ना, मी घेऊनच आलो. आहो राहू दे, कसं नाही बघा. नाही जास्त नाही हो, फक्त 10 लाखच पगार आहे मला. हा हे बघा, टीडीएस कट होऊन होतं म्हणून 10 लाखच इन हँड येतो. तसा माझा पगार 15 लाख आहे. 10 लाख लिहिलं नाही ते 10 लाख. वाव, आहे माझा विश्वास आहे. मस्त छान, मस्त सुंदर. नाही बघा ना, नाही माझा विश्वास आहे. तुम्हाला 10 लाख सॅलरी आहे. तुम्ही स्मोक करता? नाही. मी करते, मला अडवायचं नाही. लग्नानंतरही करत राहणार. नाही बरोबर आहे, केलाच पाहिजे जॉब. हो, म्हणजे दोघं कमवत असेल तर कसं होईल, खर्च मॅनेज होईल. पैशांची गरज आहे. म्हणजे दोघं कमवत असू म्हणजे दोघं कमवत असू तर सेव्हिंग होईल. नाही नाही, एक मिनिट. माझा पगार तो माझा पगार, पण तुझा पगार तोही माझाच पगार असेल. नाही असं कसं, माझा पगार हा तुझा पगार, पण तुझा पगार हा तुझाच पगार. जो तेरा है वो मेरा है और जो मेरा है वो मेरा ही है. केळ मला खूप आवडतात. केळ मिळेल की नाही माहित नाही, पण केळाशी रिलेटेड पदार्थ मिळतील. असं मग राहू दे, कॅन्सल. तू मुलगी बघायला आलायस आणि तुला केळं खायचंय? ऍक्च्युली मी डाईट वर आहे. अच्छा, तर मला फक्त फ्रूट फ्लेवर. हाउ ये, फक्त फ्रूट खायचंय. तुम्ही नॉनव्हेज खाता? हो खूप. मी नाही खात, लग्नानंतरही नाही खाणार आहे. आणि मला बनवायला फोर्स करायचं नाही, बाई ठेवायची. तुलाही सोडावं लागेल चिकन मध्ये. तर आता माझं प्रमोशन होणार आहे, तर 25 लाख पर्यंत पगार होऊ शकतो माझा. आणि कंपनी मला रशियाला पाठवणार आहे. रशियाला? वाव, मस्त छान सुंदर. पण मग लग्नानंतर तुम्ही तुमच्या बायकोला पण रशियाला घेऊन जाल का? रशियाला सेटल होणार आहे, म्हणजे ते रशियाला जायचंय म्हणूनच लग्न करतोय मी. वाव, मस्त छान सुंदर. मला रशियन नाही आवडत, इंडियनच, म्हणजे मराठी मुलगीच पाहिजे होती. हो, मी एकदम मराठी मुलगीच आहे. मी एकदम तुम्हाला आवडेल अशी. तुम्हाला काय काय आवडत? तू तू अग, तोच जे 5 वर्षांपूर्वी मला भेटला होता ना टिंडरवर, आणि आता लग्नासाठी भेटली आहे जोडालावा.com वर. तेव्हा 2 मिनिटही टिकला नव्हता. पण 2 मिनिटात कसं कळणार? किमान 2 तास तरी गप्पा. हा चल ठीक आहे, नंतर करतो फोन. करते, नंतर फोन करते. ओके बाय बाय.